नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर या ठिकाणी आज आपण या प्लेन ब्लाउजची खूप सुंदर आणि आकर्षक डिझाईन बनवणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। याची आता आपण उंची आणि रुंदी पाहूया। तर या ठिकाणी मी उंची घेतलेली आहे 15 इंच। हे ब्लाऊज शिवून तयार होतं 14 इंच। रुंदी पाहूयात। हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 32 इंच आहे। 32 चा आपल्याला चौथा भाग करायचा असतो म्हणजे 8 इंच, आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन साठी 2 इंच वाढून घ्यायचं असतं म्हणजे एकूण रुंदी येते 10 इंच। आणि या ठिकाणी मी शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच, आणि मुंडा घेतलेला आहे 4.25 इंच, आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे। या ठिकाणी आपण गळ्याची रुंदी घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच, आणि इथून खालच्या साईडने आपण गळ्याची उंची घेऊयात। तर या ठिकाणी आपल्या गळ्याची उंची आहे, पाठीमागील गळ्याची उंची 9.5 इंच, प्लस त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचा आहे म्हणजे 10 इंच। या ठिकाणी 10 इंचावरती टिक करायचं, आणि खालच्याही साईडने आपला गळा 2.25 इंच आला आहे की नाही ते पाहायचं, आणि हा पाठीमागलचा गळा मार्किंग करून घ्यायचा। तर आता आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण गळ्याला गोलाकार देणार आहोत, त्यासाठी आपल्याला या कोण्याहून 1 इंचावरती टिक करायचा आहे आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर हा गळा आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी आपली कटिंग तयार आहे। तर हा पाठीमागलचा भाग आपण शिवून घेऊयात। गोलच गळा आहे पण खूप सुंदर डिझाईन आहे, आणि याच्यावरती आपण ब्लाऊज पीसचा भाग टाकून घेऊयात। ब्लाऊज पीसच्या भागाची वरच्या साईडने उलटी बाजू आली पाहिजे आणि खालच्या साईडने सरळ बाजू गेली पाहिजे। तर हा भाग आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात। या साईडने आपल्याला आता गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। गळ्याला शिलाई आपल्याला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची आहे आणि एकदम सावकाश देऊन घ्यायची। तर हा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी मी एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला आणि गळ्यालाही थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेतलेले आहेत। तर हा भाग आता आपण पलटी करून घेऊयात, आणि इथून वरच्या साईडने आपल्याला आता गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हा जो भाग आहे तो अस्तरच्या साईडने करायचा आहे, आणि या साईडने आपल्याला पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा असतो। तर या ठिकाणी आपला हा भाग तयार आहे। तर हा भाग आपण अस्तरच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊयात। उलट्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे। याच्या साईडने आता आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। ती कशी करायची आहे या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। या ठिकाणी सेंटरवरती अगोदर आपण मार्किंग करून घेऊयात, आणि इथून खालच्या साईडने आपण 1/2 इंचावरती टिक करून घेऊयात, आणि या ठिकाणी आपण 2 इंचावरती, तर इथून वरच्या साईडने आपण 1/2 इंचावरती टिक करून घेऊयात इथपर्यंत, आणि इथून 2 इंचावरती इथपर्यंत 2 किंवा 1.5 इंचावरती करून घेऊ शकता या ठिकाणी। इथून मार्किंग करून घेऊया। तर या ठिकाणी जे आपण ही डिझाईन तयार करणार आहोत ती तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता, म्हणजे खालच्या साईडने घेऊ शकता इथपर्यंत ही, आणि वरीही घेऊ शकता। तर मी इथपर्यंत घेतलेली आहे। तर आता आपण कॅनव्हास घेऊयात। तर या ठिकाणी मी हे कॅनव्हास घेतलेलं आहे, बरोबर सेंटरून फोल्ड करून घ्यायचं आणि बरोबर या सेंटर पाशी ठेवायचं। हा जॉईंट भाग आहे आणि हा जॉईंट भाग जॉईंट भागाकडूनच ठेवायचा, बरोबर ठेवायचं या ठिकाणी। हा कॅनव्हासचा आपण वरची साईड काढून घेऊयात, आणि या ठिकाणी आता आपण मार्किंग करून घेऊयात। या ठिकाणी दिसत आहे। तर परत आपण दुसऱ्याही साईडनी मार्किंग करून घेऊयात, इथून फोल्ड करून घेऊयात सेंटरहून। या ठिकाणी पाहू शकता दिसत आहे, इथूनच आपण परत मार्किंग करून घेऊयात।
तर याच्या दोन्ही साईडने आता आपल्याला कॅनस वाढवून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडने आपण कॅनस हे अर्धा अर्धा इंच वाढवून घेऊयात। तर हे कॅनस आपण कट करून घेऊयात। अशा पद्धतीने आपलं हे कॅनस तयार होतं। तर आता आपण अस्तरचा कपडा घेऊयात, या कॅनस बरोबर कट करून घ्यायचा आहे आपल्याला अस्तरचा कपडा। तर या ठिकाणी मी दुसरा कपडा घेतलेला आहे अस्तरचा, आपल्याला जो मेन अस्तर आहे तो आपल्याला कमी पडू नये म्हणून या ठिकाणी मी दुसरा अस्तर घेतलेला आहे। याच्यावरती मी हा कॅनसचा भाग कट करून घेणार आहे। हा जॉईंट भाग आहे, जॉईंट भागाकडूनच ठेवायचा। साईडनी हा अस्तरचा जो भाग आहे एक्स्ट्रा राहिला पाहिजे। तर या ठिकाणी ठेवूया आणि इथून साईडने आपण छोटे छोटे कट देऊन घेऊया। आपल्याला फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे, त्यामुळे अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्या। तर आता आपण इथून फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घेऊयात। तर अशा पद्धतीने आपला हा भाग तयार होतो। तर आता आपण पाठीमागचा भाग घेऊयात आणि याला अगोदर आपण डास देऊन घेऊयात। डास देण्यासाठी आपल्याला शोल्डरचं सेंटर घ्यावं लागतं आणि खालच्याही साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि डास देऊन घ्यायचे। डासाची उंची घ्यायची आहे आपल्याला 4 इंच। आणि या ठिकाणी वर खाली झालेला जो भाग आहे म्हणजे कपडा, हा आपण कट करून घेऊयात। थोडासा कट करून घ्यायचा, जास्त कट करायचा नाही। तर आता आपण कमरेच्या भागाला पट्टी लावून घेऊयात। कमरेच्या भागाला लावण्यासाठी मी या ठिकाणी ही 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे। ती पट्टी या ठिकाणी ठेवायचं आणि इथून 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची। तर या पट्टीला आपण दाब शिलाई देऊन घेऊया। तर ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करायची, परत एकदा फोल्ड करायची आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची। तर या ठिकाणी आपला हा भाग तयार आहे। तर आता आपण इथून वरच्या साईडने सेंटर काढून घेऊयात। फोल्ड करून घेऊन सेंटर काढून घ्यायचं आणि याचंही आपण सेंटर काढून घेऊयात। हे सेंटर बरोबर ठेवायचं एकमेकावरती आणि जे आपण इथून जी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे या दोन्ही साईडने, तिथून आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या ठिकाणी सेंटरवरती एक आपण पिन लावून घेऊयात, म्हणजे आपल्याला शिलाई देत असताना हा जो कपडा आहे तो हलू नये म्हणून या ठिकाणी आपण एक पिन लावून घेतलेली आहे। तर आपण आता इथून शिलाई देऊन घेऊयात। तर इथला जो आतमधला जो कॅनसचा भाग आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर अगोदर आपण इथून फोल्ड करून घेऊयात। वरच्या साईडनी 1/2 इंच कॅनस ठेवायचा शिल्लक आणि इथून कट करून घ्यायचं। अशा पद्धतीने अगोदर एक छोटासा कट देऊन घ्यायचा, नंतर कट करून घ्यायचं।
तर आता आपण या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात। तर आता आपण इथून हा जो कॅनसचा भाग आहे तो आतल्या साईडने घालायचा अशा पद्धतीने, आणि इथून वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देत देत आतल्या साईडने घालायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं। तर या ठिकाणी आपला हा भाग तयार आहे, इथे पाहू शकता। त्याच्या आतमध्ये लावण्यासाठी आता आपल्याला डिझाईन तयार करायची आहे, त्यासाठी आपण न्यूज पेपर घेऊयात। तर याच्या आतमधून आपण आता इथून मार्किंग करून घेऊयात। हा पाठीमागचा भाग काढून घेऊयात आणि याच्या साईडने आपल्याला अर्धा किंवा 1 इंच वाढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। हा पेपर आपण कट करून घेऊया। या ठिकाणी आपण फक्त पेपर बाहेरच्या साईडने कट केलेला आहे, आतल्या साईडने कट केलेला नाही। तर या ठिकाणी आता आपण डिझाईन तयार करणार आहोत। डिझाईन तयार करण्यासाठी या ठिकाणी मी हा साडीतील कपडा घेतलेला आहे, तर त्याच्या आपण छोट्या पट्ट्या कट करून घेऊयात। तर ही जी पट्टी आहे ती आपली, ही पट्टी आपण 3.5 इंचाची घेतलेली आहे। तर या पट्टीला आपण आता सेंटरून फोल्ड करून घेऊयात आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात। तर इथून एक आडवी शिलाई देऊन घेऊयात। तर इथून आता हा बंद आपण पलटी करून घेऊयात। तर या ठिकाणी आपला हा बंद तयार आहे। तर याचे आता आपल्याला छोटे छोटे बंद कट करून घ्यायचे आहेत। जेवढी आपण इथून इथपर्यंत मार्किंग केलेली आहे तेवढाच आपल्याला बंद कट करून घ्यायचा असतो। तर या ठिकाणी आपण हे बंद कट करून घेतलेले आहेत। तर याचे आता आपण डिझाईन तयार करून घेऊयात। हे छोटे मणी लावायचे आहेत। इथून अगोदर सेंटरून फोल्ड करून घ्यायचं। या ठिकाणी मी सुई आणि दोरा घेतलेला आहे आणि इथून शिवून घेऊयात। आणि या ठिकाणी एक मणी वळून घ्यायचा। तर अशाच पद्धतीने आपण सर्व डिझाईन तयार करून घेऊया। तर या ठिकाणी आपण या सर्व डिझाईन तयार करून घेतलेले आहेत। तर आता आपण या डिझाईन्स पेपरला लावून घेऊयात। बरोबर या ठिकाणी ठेवायचं आणि वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची। हा जो मणी लावलेला आहे तो बरोबर सेंटरवरती आला पाहिजे। ज्या कुणाला पेपर कटिंग घ्यायचे आहेत त्यांनी व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल। तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहे, त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता। तर आता आपण दुसऱ्या साईडने शिलाई देऊन घेऊयात। आता आपण पाठीमागचा भाग घेऊयात। तर या ठिकाणी आपण सेंटरवरती मार्किंग करून घेऊयात।
आणि या ठिकाणी ठेवूयात बरोबर सेंटर सेंटर वरती। अशा पद्धतीने आणि इथून शिलाई देऊन घेऊयात। तर हा पेपर काढून घेऊयात। तर आता आपण गळ्याला लेस लावून घेऊयात। तर आपण ही स्टोनची लेस लावून घेऊयात। फक्त आपल्याला या गळ्याला लेस लावायची आहे। तुम्हाला जर लावायची असेल तर तुम्ही या ठिकाणी लावून घेऊ शकता। तर मी फक्त इथून गळ्याला लेस लावून घेणार आहे। लेसला आपण दुसऱ्या साईडने शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक कशा पद्धतीने आलेला आहे। खूप सुंदर दिसते ही डिझाईन। तुम्ही तुमच्या प्लेन ब्लाउज वरती किंवा काटा पदराच्या कोणतेही ब्लाउज वरती ही डिझाईन खूप सुंदर दिसते आणि आकर्षक दिसते। या ठिकाणी जर तुम्हाला साडीतील कपडा लावायचा नसेल तर ब्लाउज पीसचाही कपडा लावला तरी तेही खूप सुंदर दिसतं। तुम्हीही नक्की शिवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर ही डिझाईन आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।